सकाळ सकाळी हॉटेलचा व्ह्यू तुम्ही पाहताय आणि किती मनमोहक दिसतंय स्विमिंग टँक आणि सगळंच आपलं बाऊमनबुरी हॉटेल. सो शेवटचा दिवस आहे थायलंडमधला, फुकेटमधला. चला तर मग निघूया माघारी. नमस्कार, गुड मॉर्निंग. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला शेवटचा दिवस आहे या फुकेटमधला, म्हणजेच थायलंडमधला. आपण आता फुकेटमधून निघणार आहोत. 9 वाजता आपल्याला न्यायला गाडी येणार आहे. 9 वाजता आपण निघणार, एअरपोर्टला जाणार. एअरपोर्टला गेल्यानंतर तिथून बँकॉकला जाणार, सुवर्णभूमीला, आणि सुवर्णभूमीवरून आपण मुंबईला माघारी जाणार. सो आज थायलंडला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. लवकरच पुन्हा पुन्हा येत राहू आणि इथले फ्लॅट विकत राहू असं म्हणूया. चला तर माझ्या मागं छान स्विमिंग टँक तुम्ही बघताय, याचा काय आनंद घेता आला नाही यावेळेस. पुढच्या वेळेस नक्की येऊ, पुन्हा येऊ आणि सगळ्या फॅमिलीबरोबर येऊ. या मित्रांनो, कॉफी प्यायला आणि बाऊमनबुरी मधली आपली ही शेवटची कॉफी. आजची शेवटची म्हणजे आता आपण या हॉटेलला बाय बाय म्हणणार आहोत 10 मिनिटातच, कारण आपल्याला जायचं आहे खाली. 9 वाजता गाडी येणार आहे आणि जवळजवळ 8:15 झालेले आहे. 8:30 आपण या हॉटेलमधून निघणार आहोत. सो एक कॉफी पिऊन घ्यावी. कॉफी मेकर होता, सगळ्या पुढ्या पडल्या होत्या. सो कॉफी पिऊन बाय बाय म्हणावं. सो या हॉटेलच्या रूममध्ये, त्या हॉटेलशी एक चांगलं नातं आहे. मागच्या वेळेस 2 दिवस या हॉटेलमध्ये राहिलो होतो. सो आजचा परत 3रा दिवस. सो 3 वर्षानंतर बरंच काय बदललं आहे मित्रांनो. सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत, खूप कटू आठवणी पण आहेत जिथं जाऊ दे. सो एक छान हॉटेल आहे, तुम्हीसुद्धा प्रेफर करा. बजेटमध्ये आहे आणि मस्त आहे. सो मित्रांनो, या हॉटेलला आता बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे. खरंच किती विचित्र असतं ना, एका रात्रीसाठी एखादं हॉटेलमध्ये आपण राहतो, त्याच्या आठवणी कायम आपल्या मनामध्ये राहतात. सो ही रूम किंवा हे हॉटेल मागच्या वेळेस पण राहिलं होतं. सो मनामध्ये कसं हॉटेल आहे, कसं एक चित्र रेखाटलं गेलेलं आहे. सो चला जास्त इमोशनल होण्यासारखं होते, कारण दुसऱ्यांदा राहिलो हॉटेलमध्ये. सो त्याचा स्विमिंग टँक, त्याची जी रचना आहे ती माहीत आहे. जास्त काही बोलण्यापेक्षा याला बाय बाय म्हणूया. पुन्हा एकदा मी तुम्हाला हॉटेल दाखवतो कसं पसरवलं ते, माझ्या मागे दिसतच आहे तुम्हाला. सो चला याला बाय बाय म्हणूया. मागं पसरवलेलं आहे मी कोपऱ्यामध्ये, इकडे आपली बॅकपॅक तयार आहे. पाठीवर घेऊ विंचवाचं बिराड पाठीवर, असं म्हणतात काहीतरी, असं काहीतरी म्हणतात. सो चला निघूया आणि करूया बाय बाय हॉटेलला. जमलं परत आयुष्यात तर पुन्हा नक्की येऊ, कारण दुसरे हॉटेलसुद्धा आहेत. फुकेतला तर नक्की येणार, इकडे दाखवायला आणीन मी किंवा भेट द्यायला येईन नक्कीच. हो, सो अजून बऱ्याच गोष्टी या फुकेतमध्ये सो एक्सप्लोअर करायच्या बाकी आहेत. सो प्रिया आणि रुचिरला घेऊन लवकरच पुन्हा परत येऊ. सो बाय बाय बाऊमनबुरी, आणि सगळ्यात पहिलं या रूमला बाय बाय. बाय बाय.
जसं थायलंडला येताना थाईपास कंपल्सरी आहे, तसंच आपल्याला भारतामध्ये जाताना सेल्फ डिक्लेरेशन एअर सुविधा कंपल्सरी आहे. मी स्वतःनाही केलं, माझ्या मित्राला करायला सांगितलेलं आहे आणि त्याने केलं, त्याची प्रिंटआउट आता मी इथून घेतलेली आहे. सो एअर सुविधा हे सेल्फ डिक्लेरेशन आहे. तुम्ही वॅक्सिनेशनचे डोस कधी घेतले, कुठल्या सिटीमध्ये तुम्ही ट्रॅव्हल केलं, किंवा तुम्ही भारतामध्ये कुठल्या सिटीमध्ये कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत का आणि तुम्हाला काही डिसऑर्डर्स आहेत का. सो असं हे एअर सुविधा असल्याशिवाय मला असं सांगितलं आहे की एंट्री मिळत नाही किंवा तुम्हाला अलाउडच करत नाहीत भारतामध्ये. सो ते घेतलेलं आहे, त्याची प्रिंटआउट मी घेतलेली आहे. काल रात्री रिसेप्शनला कोणी नसल्यामुळं ती मिळाली नाही. डिजिटल पण चालली असती खरं, पण काय मोबाईल बंद पडला काय झालं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सो एक प्रिंटआउट असलेली बरी असं माझं नेहमी म्हणणं आहे. सो आता आपल्याला कॅब पिकअप करायला येईल. मी येऊन बसलेलो इकडे मागं, तुम्ही पाहताय रिसेप्शनच्या इथे चेकआउट केलेलं आहे आणि वाट बघतोय कॅब येण्याची, ती आली की आपण निघूया एअरपोर्ट फुकेटकडे. बरोबर 9 वाजता कॅब आली आणि आपण एअरपोर्टच्या दिशेने निघालो आहे. बरोबर अजून काही 2 लोक आहेत. सो चला एअरपोर्टवर जाऊया, तिथं टाईमपास करूया. आपलं 1 वाजताचं 1-1.5 वाजताचं प्लेन आहे आणि 9 वाजता आपण निघालो आहे. सो एअरपोर्टकडे आपला प्रवास सुरू आहे. आपण बसलो आहोत आपल्या कॅबमध्ये. आज मात्र आपल्याला फ्रंट सीटला जागा न मिळाल्यामुळं पाठीमागूनच तुम्हाला दाखवावं लागतो आहे प्रवास. सो जास्त काहीकडून दाखवत नाही कारण व्यवस्थित दाखवता येत नाही. इकडे नोव्होटेल हॉटेल आहे, बघताय तुम्ही. सो अशा प्रकारे आपण आपल्या हॉटेलपासून ते फुकेटच्या एअरपोर्टला निघालो आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून मनमोहक निसर्गाच्या सानिध्यातून हा प्रवास चालू आहे. साधारणपणे पतॉंग बीच किंवा बावमनपुरी ज्या हॉटेलला आपण राहिलो तिथून 1 तास ते 1.25 तास आपल्याला लागतो पोहोचायला एअरपोर्टला. सो अशा प्रकारे तासाभरात आपण एअरपोर्टला पोहोचू. सो एअरपोर्टला उतरलो आता टॅक्सीमधून. आता आतमध्ये जाऊया आणि वेळ आहे आपल्याकडे भरपूर, टाइमपास करूया कारण 1:35 का 1:30ची फ्लाईट आहे. सो तोपर्यंत करूया टाइमपास. चला जाऊया, तुम्हाला दाखवतो फुकेटचं एअरपोर्ट. हे आहे फुकेटचं एअरपोर्ट. काही गोष्टी डेकोरेट केलेल्या आहेत. एअरपोर्ट तसं खूप मोठं आहे, इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा आहे. नॅशनल आता मी आलो हे डोमेस्टिक आहे. फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट बाजूलाच आहे, इंटरनॅशनल टर्मिनल. सो हा डोमेस्टिक टर्मिनल आहे. इथून आपण जाणार आहोत बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टला. इथून बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्ट किंवा डीमॉंग जे एअरपोर्ट आहे दुसरं आपल्या बँकॉकमधलं, त्यालासुद्धा मी मागच्या वेळेस गेलो होतो. सो डीमॉंग एअरपोर्ट जे आहे ना, ते साधारणतः सुवर्णभूमीपासून 1 तासाच्या अंतरावर असेल आणि तिथे जरा इकॉनॉमिकल एअरलाइन्स आहेत त्या तिकडे असतात. सोबर हा फूड एरिया आहे, सबवे किंवा जो फूड एरिया एअरपोर्टचा आहे तिथे आपण हँगआउट करतो आहे. सो इथे बसूया. सो एअरपोर्टला आतमध्ये आलो आहे, अजून काही चेक इन चालू झालेलं नाही आहे. सो थोडंसं वर भटकूया, आराम करू, बसू आणि मग चेक इन चालू झालं की खाली जाऊ आणि बोर्डिंग पास घेऊया. तोपर्यंत वरचा जो फ्लोअर आहे तुम्ही दिसताय, सेकंड फ्लोअरला आहे, इकडे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. सो बघू इकडे काही आपल्याला खायला मिळते का. सर भूक नाही आहे काय कारण ॲपल एवढं मोठं खाल्लेलं आहे. सो चला लेटस एक्सप्लोर. दुसरं काय घेण्यासारखं नाही आहे, सगळं ते नॉनव्हेज आणि थाई फूड आणि काय त्यातलं कळत नाही. तो विचित्र वास मला आवडत नाही. ते फूड वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आहे, मला ते जमत नाही, सूट होत नाही. म्हणून मी वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे आणि हे घेऊन मी एअरपोर्ट लाऊंजमध्ये बसलेलो आहे वेटिंगसाठी. सो चला वाट पाहूया. वॉटरमेलन स्मूदी घेतलेली आहे, बघूया कशी आहे. दुसरं काय आपल्याला इकडे खायचं असं काय, थाय फूड म्हणजे आपल्याला वासच सहन होतं काय करू असतो. सो आपला वॉटरमेलन स्मूदी पिऊया आणि बसूया, आराम करू जरा इकडे एअरपोर्टवर.
एअरपोर्टमध्ये वेळ घालवायचा एक आनंदच वेगळा आहे. सगळ्या गोष्टी कॉस्टली असतात पण श्रीमंत असल्यासारखं वाटतं. सो हा व्ह्यू बघा तुम्ही, फुकेत एअरपोर्टच्या लाऊंजचा आपल्याला दिसतो आहे. सो इथे बसून वॉटरमेलन ज्यूसचा मी आनंद घेतो आणि तासभर इथे घालवला. बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि गेट नंबर 6 कडे जायचं आहे. मला वाटलं आता वेट 9 किलोपेक्षा जास्त होतं, मला वाटलं एक्स्ट्रा चार्ज वगैरे घेता येतं काय, पण नाही घेतला. विचारा त्यांनी तुम्हाला इंटरनॅशनली कुठं ट्रॅव्हल करायचं आहे का, मी म्हटलं हो इंडिया. त्यामुळं आता गेट नंबर 6 जाऊया. सो इकडे बोर्डिंग पास घेतलेला आहे, आत येऊन बसलेला आहे, मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि साधारणतः आपलं 12:55 वगैरे बोर्डिंग आहे. अजून बराच वेळ शिल्लक आहे, तोपर्यंत बसलो आहे. एक फ्री वायफाय सो मी आले, ते वायफायवर काहीतरी पाहत बसलो आहे, टाईमपास करतो. सो बोर्डिंग आता चालू होत आहे आणि मी लाईनमध्ये उभा आहे. चला तर आज जाऊया फ्लाईटमध्ये आणि मग भेटूया बोर्डिंग झाल्यावर. चला निघालेलो आहे फ्लाईटमध्ये चढायला. सो जाऊया आज फ्लाईटमध्ये आपल्या जागेवर. आता निघालो आहे फुकेट टू बँकॉक आणि बँकॉक सुवर्णभूमीला, म्हणून आज बॅक टू पुणे. आपलं विमान निघालं आहे बँकॉकसाठी फुकेतवरून. सो आता हे टेक ऑफ घेईल आणि आपल्याला थोड्याच वेळात फुकेतवरून कसं दिसतंय हे आपल्याला पाहायला मिळेल. आज दिवसा उजेडी आणि खिडकीच्या जवळ पुन्हा एकदा सीट घेतलेली आहे, मिळालेली आहे असं म्हणणार नाही, मी घेतलेली आहे. आणि हे बघा समुद्र आणि आपण निघालो आहोत फुकेतला बाय बाय करून बँकॉकच्या दिशेने. सो हळूहळू आपण आता ढगामध्ये जाऊ आणि वर लेवलला जाऊ आणि बँकॉकला असंच आपण लँड करू. सो चला बँकॉककडे. सो आपल्याला आता बँकॉक दिसायला लागलेलं आहे आणि आपण बँकॉकला पोहोचलो आहोत. साधारणतः 1 तासाची 1.25 तासाची फ्लाईट आहे आणि बँकॉकमध्ये आपण आता हळूहळू लँड करायला लागलो आहोत. बँकॉक वरून खूप सुंदर दिसतंय, जे तुम्ही बघताय की कशी मला वेगवेगळी तळी पाण्याचे साठे केलेले दिसत आहेत. ते काय आहे मला नक्की कळलं नाही, पण बँकॉक ही सिटी प्लॅन सिटी आहे, आपल्या मुंबईसारखीच सिटी आहे असं म्हणू आपण, पण प्लॅन मुंबई असं म्हणू की जिथं रस्ते आणि लोकसंख्या मेन म्हणजे कमी आहे. वस्ती तुम्ही बघताय की सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, घरं आहे, हा पोर्ट आहे. सो अशा प्रकारे ही बँकॉक सिटी पोर्ट बघा दिसतो आपल्याला, कंटेनर्स दिसत आहेत मोठे मोठे. सो फ्लाईटमधनं आपल्याला सगळं वरून छान बघायला मिळतं आहे आणि आपली फ्लाईट आता लँड करते. बघा बंगले आणि बिल्डिंग्स किती सुरेखाने किती छान आहेत, नदी वाहते, नदीवर ब्रिजेस आहेत, रोड्सवरून किती छान दिसत आहेत. सो मस्त आणि कलरफुल काही काही ठिकाणी घरं आपल्याला पाहायला मिळतात. सो बघा हा रोड वेगळाच आहे ज्याला कलर दिलेला आहे, काही इंडस्ट्रियल एरिया पण आपल्याला पाहायला मिळतो. बँकॉक एअरपोर्टच्या जवळ इंडस्ट्रियल एरिया आहे हा, जेणेकरून एअरपोर्टपासून जो काही माल आहे, आता एअरपोर्टमध्ये आपण आलो आहोत
आणि वेगवेगळी विमानं आपल्याला दिसायला लागली आहेत, वेगवेगळ्या पार्क केलेली. जशा गाड्या पार्क केल्या असतात तशी विमानंसुद्धा एअरपोर्टमध्ये पार्क केलेले असतात. जेव्हा केव्हा ते उड्डाण भरत नाहीत किंवा तेव्हा ते पार्क केलेले असतात. आपण आता लँड होतो आहे बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टवर आणि हे आपलं विमान धडाडकेर म्हणजे जमिनीवर लँड झालेलं आहे. सो हे बघा, पंख उघडलेले आहेत आणि अशा प्रकारे हे विमान ब्रेक मारलेलं आहे विमानाला. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये हे विमान थांबेल आणि आपण बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टमध्ये आतमध्ये जाऊ. सो हे थांबलेलं आहे विमान आपलं बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टला. चला तर मग जाऊया आतमध्ये आणि भेटूया, पाहूया सुवर्णभूमी एअरपोर्ट डोमेस्टिक टू इंटरनॅशनल आपण ट्रान्सफर कसं करतोय ते पाहूया. सो उतरलो आहे बँकॉकला आणि आता बँकॉकवरनच इंडिया. सो आता ट्रान्सफर कसं होतं ते जरा चेक करायचं आहे मला, की इंटरनॅशनल ट्रान्सफर. सो चला जाऊया, थोडा बसूया, काहीतरी खाऊया आणि इंटरनॅशनल ट्रान्सफर करूया. एका ठिकाणी बसलो आहे जाता जाता, पण भूक लागली आहे. मग ॲपल खातो आहे. काल जे आपण फॅमिली मार्टमधून घेतलेलं ॲपल, रात्रीसुद्धा ॲपल आणि काय म्हणतो त्याला फलांग पेरू वगैरे खाऊन पोट भरलं. सो फलाहारच चालू आहे. सो ॲपल खाऊया म्हणजे पोटाला आधार मिळेल. सो चला उठून पडूया ॲपलवर. सगळं एका दुसरं छोट्या बॅगेत घेतलं, आता ही मोठी बॅग आपण देऊन टाकू. आणि डब्ल्यू काउंटर शोधतो आहे, तिथं एअर इंडियाचं लगेज आहे आणि बोर्डिंग पास घेतो आणि निघूया. ही बघा किती मोठी लाईन लागलेली आहे बोर्डिंग पास घेण्यासाठी एअर इंडियाच्या काउंटरला. बराच वेळ इथे कुणीही नव्हतं, वेळ झालेली आहे आणि मग एकदम लोक आणले आहेत. मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टला. मी बऱ्यापैकी जवळ आहे आणि चला. हे दृश्य दिसलं याचा हा अर्थच मी सिक्युरिटी चेक इमिग्रेशन सगळं करून आतमध्ये आलो आहे. आणि आता हे समुद्र मंथनाचं जे काही दृश्य इथं साकारलं गेलं हे आतमध्ये एअरपोर्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं. सो खूप सुंदर आहे, इथे फोटो काढायचा मोह कुणालाच आवडत नाही. सो इमिग्रेशन झालेलं आहे, सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि आता वर आलेलो आहे. अजून तासाभरामध्ये बोर्डिंग चालू होईल. सो माझ्या पाठीमाग जी प्रसिद्ध सुवर्णभूमी एअरपोर्टची समुद्र मंथनाची जी प्रतिमा आहे किंवा काय म्हणू आपण त्याला पुतळे आहेत ते आहेत मागे. सो आता जाऊया, एक तासभर फिरूया इकडे तिकडे. एअरपोर्टात सगळं महागच असतं माहीत आहे, तरी पण मला जर समाधान की राहिलेल्या बाथमध्ये काही छोटं मोठं मिळतं का. सो ही मागची प्रतिमा इथे फोटो तर काढलेला, व्हिडिओ घेतलेला आहे, एक फोटो काढू आणि निघूया. सो आता विंडो शॉपिंग करूया इकडे. हे बघा किती छान शंखामधून पाणी पडत आहे आणि हिंदू संस्कृती इथे दाखवली गेली असं मी म्हणेन तुम्हाला, की समुद्र मंथन दाखवलं गेलं. एका बाजूला देव, एका बाजूला दानव, अशा प्रकारे हे दृश्य खूपच सुंदर साकारलं गेलेलं आहे. आता विंडो शॉपिंग करू. इथं विंडो शॉपिंगच करू शकतो आपण फक्त, कारण वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल ब्रँड्स आपल्या इकडे पाहायला मिळतात. इकडे मॅकडोनल्ड्स तर आहेच आहे खायला, पण सगळं नॉनव्हेज मिळतं त्यामुळं माझ्यासाठी काही असेल असं वाटत नाही. हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड आहेत आणि मला कायम प्रश्न पडतो की इथं विकत घेणारे लोक कोण असतात, कारण फारसं काही दिसत नाहीत. इथं मेंटेन करण्याचा खर्च खूप असतो, एअरपोर्ट खूप रेंट घेतं अशा शॉप्सकडून. आणि इथे तुम्हाला खूप स्वच्छता ठेवावी लागते, त्यासाठीसुद्धा खूप खर्च येतो. त्यामुळं एअरपोर्टवर तुम्ही जर पाहिलं ना तर वस्तूची किंमत तिप्पट चौपट असते,
आणि आत आल्यानंतर आपला पर्याय सुद्धा नसतो. ह्या बॅग्स बघा, वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत. जसं मला बॅग्समध्ये इंटरेस्ट आहे, जास्त आवडतात. सो लेडीज पर्स आहेत, जेंट्स आहेत. सो वेगवेगळ्या ब्रँड्स, लुई विटॉन किंवा असे जे ब्रँड्स आहेत, नावंसुद्धा मी पहिल्यांदाच पाहतो आहे बरेच गोष्टी. हे नावं तुम्ही बघा. सो हे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, जे काही ठिकाणी आपल्याला मॉलमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तेच एअरपोर्टवर अजून वेगळे ब्रँड पाहायला मिळतात, की जे वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत, ज्याची किंमतच एकेका बॅगेची. हे बघा, लुई विटॉन हे हा ब्रँड सुद्धा जबरदस्त आहे. सो चला, सगळे ब्रँडेड शूज किंवा बऱ्याच गोष्टी बघतो आहे. मला वाटतं हे सगळे फिल्म स्टार आणि ज्याचं इन्कम चांगलं आहे असेच लोकं घेत असतील, कारण 18-18 हजार बातची बॅग कोण घेत असतील लोकं, घेणारे घेत असतील. आपल्यावर पण ती लवकर वेळ यावी अशा बॅग इझिली घेण्याची. सो श्रीमंत व्हा. फ्लाईटमध्ये बोर्ड करतोय, बोर्डिंग चालू आहे, थोडीशी लेट झालेली आहे. चला बोर्ड करूया. चमचमीत असं झालं, तिथे सुद्धा काहीतरी असतं पण चमचमीत नसतं. जो मुंबईत उतरून काहीतरी चमचमीत खायची प्रतीक्षा. रात्रीची वेळ आहे, दिसत काही नाही, लाईट्स दिसत आहेत फक्त. पण एवढं कळतं की आपण टेक ऑफ करतो आहे सुवर्णभूमी एअरपोर्टवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी. सो तुम्ही पाहता की हे लाईट्स आहेत. सो विमानामध्ये भूक लागलेली आहे आणि समोर जेवण आलेलं आहे, आणि त्याचा फडशा पाडूया. आणि हा बघा, फडशा पाडलेला आहे, सगळं संपलेलं आहे, तो ढिकर दिलेला आहे. मायभूमीत परत आलेलो आहे, मुंबईमध्ये विमान लँड झालेलं आहे. चला तर निघूया घरला. मुंबई एअरपोर्टला उतरलो, बघूया इमिग्रेशन पूर्ण करून बाहेर जाऊ, गाडीत बसवायला मग बोलू. फूड प्लाझा थांबलोय आणि मिसळ पहिली खायची इच्छा झाली आहे. सो मिसळ खातोय आणि वॉटरमेलन ज्यूस. सो खाऊया आणि निघू मग पुढे पुण्याकडे. सो कॅबमधून निघालो आहे पुण्याकडे. सो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.